तर नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रत्येक सावन, स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. कसं आहे, सर्व बरे आहे ना? आता आपण आलो आहे सावडामध्ये, धबधब्यामध्ये बघायला. बट इथे वाटत तर नाही धबधबा चालू आहे की नाही. तिथे काहीतरी चेतन तिथे बोर्ड लिहिलेलं ना. आता आम्ही पूर्ण, मी, पप्पा, मम्मी आणि मिलिंद आणि चेतन आलो आहे, आम्ही गाडी घेऊन आलो आहे. बट तिथे असा बोर्ड लिहिलेला की एंट्री वगैरे नाही आहे. एक काकांना आम्ही ते ह्याच्या राहतात, त्यांचं घर आहे तिथे. त्यांना विचारलं काकांना, ते बोलले की तुम्ही चालत जाऊन 1 किलोमीटरचं अंतर आहे, तिथे जाऊ शकतात, चालत जाऊन तुम्हाला भेटेल. फक्त जास्त वेळ थांबू नका, मग तुम्हाला भेटेल. मग आता बघूया काय जेव्हा आता पप्पा बोलते तसं जाऊ. तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय धबधब्यावर. इथे अशी आम्ही आता इथे गाडी लावली आहे इथे अशी, आणि 1 किलोमीटरचं अंतर आहे. बघूया चालत जाऊ, थोडं चालणं पण होईल, आणि कोण लोक असतील तर बघू. मला जाते बोलले जास्त वेळ थांबू नका. आणि हे खूप असं मोठं गाव आहे, लांब आहे थोडं आपल्या हायवेपासून. तुम्ही येतं तुम्हाला दाखवलं मी. बघा हे असे इथे बॅनर बनवलं आहे, असं बाण बनवलं आहे इथे, ॲरो वगैरे केलेलं आहे. मग तुम्ही जर आलात तुम्हाला कळेल असं. तुम्ही ह्या रोडनी असं यायचं सरळ सरळ, आणि मग लेफ्ट मारायचं. इथे गाडी तर आतमध्ये जाणार नाही, गाडी तुम्हाला इथेच बाहेर लावायला लागेल, आणि आतमध्ये 1 किलोमीटर चालून जायला लागेल असं इथे बोर्ड लिहिलेलं आहे.
बघा आता मी पण कधी सावडाच्या धबधब्याला गेलं नाही, बट जाऊ आपण आता कसा आहे धबधबा बघू. त्या पुढे पप्पा मम्मी आणि चेतन चालतं आणि मागे मिलिंद दादा पण. पाऊस सर आता मित्रांनो कमी झाला आहे थोडा, मम्मी पण आली आहे. मम्मी आता 1 किलोमीटर चालणं आहे बोलते, तर स्लोप वगैरे पण बघा थोडं चालणं वगैरे पण आहे आपलं आणि बघू किती लांब आहे. मी तुम्हाला सांगेल की जर तुम्ही बाहेर गाडी लावली तर तुम्ही किती वेळ लागतो चालायला. आता बघू मी पण तुम्हाला सांगतो आता किती वेळ लागतो आपल्याला चालायला. काका बोलले ते 1 किलोमीटरचं अंतर आहे आणि सांगू वळते नदीवर पाय वगैरे आहे आई लोकांची शेती. हा आपला असा रस्ता हा बघा हा असा रस्ता अजय तुम किती लांब आहे? नाही ना 2 मिनिटावरच आहे ना. अच्छा किती वाजले आता? 21 21 हा आता किती लांब हे बा. मित्रांनो आता आपण सावडाच्या धबधब्याच्या इथे आलेलो आहे, बरं आता कसं आहे इथे जायचं कसं तर माहीत नाही. इथे जरा एक काय ऑफिस वगैरे करून ठेवले इथे. हे बाई असं तुम्हाला इथे मार्किंग दाखवतो आहे बाई, इथे राईटला ऑफिस आहे. आता आम्ही बघितलं 25 मिनिटावर आहे हा रस्ता, 1 किलोमीटर आहे. 25 मिनिटात आपण खाली येतो असं चालत आहे बाई. इथून असं आलं तर हे असं राईटला आहे इथे ऑफिस वगैरे, एक कसं छोटंसं बांधलेलं आहे. आता खाली कसं जायचं बघूया आपण. थांबा या हे बा असं आहे इच्छा, इथून असं खाली जायचं बा. सुंदरसा धबधबा आहे बघा. हे बघा मित्रांनो हे असं इथून खाली जायचं हे बघा मित्रांनो हे असं इथे खाली जायचं. हा आपला सावडाचा धबधबा. वा 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 काय सुंदर दिसते मित्रांनो. हा असा आपला धबधबा इथे असे पाहिले आहेत. तिथून चालून तुम्हाला जायचं आहे पुढे आणि हा असा आपला आपला सावडाचा धबधबा काय सुंदर दिसतंय बघायला. असं इथून चालत चालत जायचं. अशी या मित्रांनो कधी काय स्लिप वगैरे होईल म्हणून चौकाच यायचं. काय सुंदर दिसतंय बघा. तर मित्रांनो असा आपला धबधबा आणि बघा असं आहे. आता बघा आपण पण पोहायला जाऊ. इथे वाटतं का आपल्याला पाण्याचा तिकडचा अंदाज माहीत नाही म्हणून आपण जर इथेच जाऊया, इथेच पोहायला जाऊ. आणि जास्ती नवा मित्रांनो मित्रांनो असं आहे आपलं पाणी इकडचं.
तर मित्रांनो आपले कपडे वपडे चेंज करून झालेले तुम्हाला वरचे त्यांना दाखवण्यास शकलो जरा फास्ट फास्ट चालत होतो आणि आपलं पाऊस पण पडलेला. आता आम्ही जसं आपण सावळाच्या त्या रोडनी बाहेर पडतो मेन रोडला असं लागते बघा या अशा मेन रोडला लागतो त्या बाहेर पडल्या पडल्याच लेफ्टला हे हॉटेल आशिष म्हणून आहे तिथे आम्ही आता जरा चाय नाश्ता केला मिसळ वगैरे खाल्ली मिसळ चाय नाश्ता वगैरे करून झाला आता निघू आपण जरा थांबलो आहे जरा इथे 5 मिनटं मग त्याच्यानंतर आपण आपल्या घरी जाऊ आणि तिथे जाऊन आपण आपला ब्लॉग एंड करू मग चला मित्रांनो तिथे जाऊनच तुम्हाला थेट भेटतो बाय बाय. तर मित्रांनो आता जस्ट सावळाच्या धबधब्यातून आलो आम्ही दुपारी आणि आलो आणि जरा झोपून गेलो खूप थकलेलो मी पण जरा मध्ये गाडी बिडी चालवलेली आणि येऊन झोपलो मग आता उठलो आहे फ्रेश वगैरे झालो आहे. तर मित्रांनो आजचा असा होता आपला ब्लॉग सावळ्याच्या धबधब्याचा. आपल्याला पुढे गाडी घेऊन जाताना आज आपण चालतच गेलो बट म्हणजे तुम्हाला आता तुम्ही आता ह्या महिन्यात जाणार म्हणजे गणपतीपर्यंत तर मोस्टली बंदच असणार तर तुम्ही सावळ्याच्या धबधब्याला गेला तर ह्या 2-3 महिन्यामध्ये मग गाडी बाहेरच लावा आणि मग नंतर तुम्हाला 1 किलोमीटर आत जाऊन तुम्हाला चालायला लागेल मग त्याच्यानंतर मग तुम्हाला धबधबा तुम्ही त्याच्या जाऊन तिथे आनंद घेऊ शकतात. फक्त असं आहे की आपण गाडी पूर्ण आतमध्ये घेऊन जाऊ नाही शकत फक्त आपल्याला 1 किलोमीटर चालायला लागेल. तर मित्रांनो असा होता आपला असा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज नक्की मला माझ्या ब्लॉगला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले आता 300 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि आता बघू आता पुढे पुढे असती आपले 500 पण होऊन दे लगेच आणि 2 व्हिडिओला आपले 500 व्ह्यूज कम्प्लीट झालेत. या व्हिडिओला पण नक्की सावळ्याच्या धबधब्यावर तुम्ही 500 व्ह्यूज कम्प्लीट करालच आणि बघू आता जे व्हिडिओ मी एडिट वगैरे करून आता मी जाईल नाक्यावर व्हिडिओ अपलोड करायला. मग चला मित्रांनो भेटू आपण असंच नवीन व्हिडिओमध्ये. मी प्रजेश सावंत तुमची रजा घेतो. बाय बाय टेक केअर.